शब्दाच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्य सेंटेंस जिसको कुछ मीनिंग हो, ऐसे शब्दों का अर्थपूर्ण समूह उसको हम लोग वाक्य कहते हैं. सिर्फ शब्द का समूह हो और उसका कोई अर्थ ना निकले तो वाक्य नहीं होता. आता वाक्याचे प्रकार, आपण आपल्या बोलण्यातून अथवा लिखाणातून आपले विचार वेगवेगळ्या रूपाने व्यक्त करत असतो. कधी हे विचार प्रश्न स्वरूपात असतात, तर कधी साध्या वाक्यात असतात, तर कधी मनातील भावना आनंद, दुःख, आज्ञा, विनंती या रूपात असतात. यावरून वाक्याचे प्रकार तयार होतात. हम लोग जो बातें बोलते हैं तो कभी उसमें आनंद खुशी व्यक्त होती है, कभी आश्चर्य व्यक्त होता है, कभी हम किसी से रिक्वेस्ट करते हैं, कभी किसी को आज्ञा देते हैं, कभी सीधी साधी सरल भाषा में बोलते हैं. तो बोलने के ऊपर ही वाक्य के अलग अलग प्रकार तयार होते हैं. उसमें से प्रमुख चार प्रकार यहाँ पर दिए: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य. विधानार्थी, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य. जो सिंपल सेंटेन्स है, सरल भाषा में हम जैसे बात करते हैं, तो विधानार्थी वाक्य. माझे वडील आज गावी गेले, यहाँ पर उदाहरण दिया है कि माझे वडील आज गावी गेले. पिंपळाच्या प्रत्येक अवयव उपयोगी असतो. आई माझ्या यशाचा आनंद व्यक्त करीत नव्हती. आज मैं स्कूल गया, आज मी शाळेत गेलो, आज मी मैदानात खेळायला गेलो, आज मी अभ्यास करणार नाही. इस तरह के जो वाक्य है, सीधे साधे सरल, उसको विधान विधानार्थी वाक्य. जो भी हम विधान करते हैं, जो भी बोलते हैं, वो विधानार्थी वाक्य. अभी नेक्स्ट है प्रश्नार्थी. इसको पहचानना सबसे सरल है. हमने कहीं पे प्रश्न पूछा है तो यहाँ पर प्रश्नार्थी वाक्य को पहचानने के लिए लास्ट में क्वेश्चन मार्क ये चिन्ह दिखाई देगा, प्रश्न चिन्ह दिखाई देगा. तो हम समझ सकते हैं कि है प्रश्नार्थी वाक्य है. हम प्रश्न पूछ सकते हैं, तुझा पेपर कसा गेला, अभ्यास केलास की नाही, चहा घेणार की कॉफी, हे असे सगळे प्रश्न आहेत, त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. तू मुंबईला केव्हा जाणार आहेस, मी घरात येऊ का, आपण यांना पाहिलत का, माझ्यासाठी काही पत्र आहे का, मला यातून कोण बाहेर काढेल, ह्या प्रकारचे जे वाक्य असतात त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतो. उद्गारार्थी वाक्य, ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. यास वाक्याच्या शेवटी हा एक्सक्लामेटरी मार्क, उद्गार वाचक चिन्ह असते. म्हणजे कुठेतरी आपण आपली भावना व्यक्त करतो, किंवा आश्चर्य व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो, किंवा दुःख व्यक्त करतो, तेव्हा शेवटी त्या वाक्याच्या शेवटी आपण उद्गार वाचक चिन्ह असं लावतो, त्याला आपण काय म्हणतो, उद्गारार्थी वाक्य. किती सोपी कविता ही, अबब केवढी प्रचंड आग ही, त्याने शेतीत केवढी सुधारणा केली, आई ग किती लागलंय तुला, बाप रे केवढ्या मोठ्या लाटाया, त्या असे जे वाक्य असतात त्याला आपण उद्गारार्थी, तिथे आपण आश्चर्य व्यक्त करतो. आश्चर्य सूचक चिन्ह असं किंवा उद्गारवाचक चिन्ह त्याला म्हणतात. असं शेवटी असेल तर त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो आपण. नंतर आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, हुकुम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टींचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. कुणाला तरी आपण आज्ञा केली, ते पुस्तक मला दे, माझ्यासाठी पाणी आण, ज्ञान बा कोठ सोडून शेताच्या बाहेर हो, पटकन बाहेर निघ, इथे थांबू नको, खेळायला जा, या प्रकारची जे वाक्य असतात त्याला आपण आज्ञार्थी, जिथे आपण आज्ञा केलेली. बाबा थळोबा माझ्या पोराच्या कामात यश दे, इथं निवेदन केलेलं आहे, कुणाला तरी विनंती करतोय किंवा प्रार्थना करतोय, असा वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. खूप शीख खूप मोठा हो, आशीर्वाद दिलाय एखाद्या गुरुनी आपल्या शिष्याला सांगितलं, खूप शीख खूप मोठा हो,
असा आशीर्वाद ह्या प्रकारची जी वाक्य असतात त्याला आपण आज्ञार्थी वाक्य किंवा आज्ञार्थक वाक्य म्हणतो. आता वाक्याचे रूपांतर, वाक्याचे रूपांतर कसं करणार? एखादा प्रश्नार्थी वाक्य दिलाय त्याला आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे. रूपांतर करताना कसं करता येणार ते आपण बघूया. नेहमीच्या व्यवहारात बोलताना आपण अनेक प्रश्न विचारतो. तू कोठे चाललास, तू तुला किती गुण मिळाले, प्रकृती आता कशी आहे किंवा तुझी तब्येत आता कशी आहे वगैरे असे प्रश्न विचारल्यानंतर आपणाला अनेक उत्तर अपेक्षित असतात. म्हणजे आपण कुणाला तरी प्रश्न विचारलं तर त्याच्याकडनं आपल्याला अपेक्षा असते त्या प्रश्नाचं उत्तर काय देणार तो समोरचा व्यक्ती, किंवा आपली अपेक्षा असते की तो आपल्या प्रश्नाचा उत्तर काहीतरी देणार. परंतु काही असे प्रश्न असे असतात की प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले असते. उदाहरणार्थ, जगी सर्व सुखी असा कोण आहे, ह्या प्रश्नातच उत्तर आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, आपण कुणाला तरी विचारलंय संसार में सबसे सुखी प्राणी कौन है, या संसार में सुखी कौन है, अर्थात हर कोई दुखी, इसका मतलब क्या हुआ कि संसार में कोई भी सुखी नहीं है. जगी सर्व सुखी असा कोण आहे, या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही असे त्याचे उत्तर स्पष्ट होते. प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी बनवावे. होकारार्थी मीन्स पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, उसको हमको निगेटिव्ह सेंटेन्स करना है. होकारार्थी आणि नकारार्थी, नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. आणि प्रश्न जर नकारार्थी असेल तर त्याचे उत्तर म्हणून विधानार्थी वाक्य होकारार्थी ठेवावे. आणि जर निगेटिव्ह मध्ये दिला असेल प्रश्न तर त्याला आपण पॉझिटिव्ह करून विधानार्थी वाक्य तयार करू शकतो. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो, विधानार्थी करा. ह्याचा अर्थ काय झाला, आजकाल कोण कोणाकडे लक्ष देतो, आजकाल कोई किसी की ओर ध्यान देता है क्या, तो इसका उत्तर क्या होगा, आजकाल कोई किसी की ओर ध्यान नाही देता. मराठीत कसं लिहिणार त्याला, आजकाल कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही. कोण कोणाकडे लक्ष देतो, कोणीही कोणाकडे लक्ष देत नाही असं अपेक्षित उत्तर आहे. किंवा आपण बदल करताना असं करू शकतो, विमान प्रवास सगळ्यांना आवडतो. आता विमान प्रवास सगळ्यांना आवडतो किंवा पिकनिक जायला सगळ्यांना आवडतो, तर आपण काय बोलू शकतो, पिकनिक जायला कोणाला आवडत नाही. त्याचप्रमाणे इथं दिलंय विमान प्रवास सगळ्यांना आवडतो, त्याचा आपल्याला प्रश्नार्थी करायचा आहे. विमान प्रवास कोणाला आवडत नाही, विमान प्रवास कोणाला आवडत नाही, याप्रमाणे आपण याच प्रश्नार्थी वाक्य करू शकतो. फुकट दिले तर कोण नको म्हणेल, विधानार्थी करा. फुकट दिले तर कोण नको म्हणेल, अगर फ्री में कोई चीज मिल रही तो कोई ना बोलेगा क्या, नाही बोलेगा. इसको कैसे लिखेंगे हम, फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही. फुकट दिले तर सर्व हो म्हणतील, दोनों तरह से लिखा है. फुकट दिले तर सर्व हो म्हणतील, अगर फ्री में किसी ने दिया तो सभी हा बोलेंगे. या फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही. मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला हवे, प्रश्नार्थी करा. मुलांनी हा विधानार्थी वाक्य आहे, त्याचा आपल्याला प्रश्नार्थी करायचा आहे. मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला नको का, नको का हा प्रश्नार्थी झाला. इथपर्यंत सेम आहे, मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला हवे अशी अपेक्षा आहे की सगळ्यांनी आपल्या आई वडिलांना म्हातारपणी सांभाळावे. पण त्याचा प्रश्न करायचा असेल तर कसं होईल, सांभाळायला नको का, मुलांनी आई वडिलांना म्हातारपणी सांभाळायला नको का, म्हणजे हा प्रश्नार्थी वाक्य झालं. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, विधानार्थी करा. आता ह्याच्यातच उत्तर आहे, अपमान केल्यास सगळ्यांना राग येतो. अपमान केल्यास कुणालाही राग येतो असा राग मतलब विधानार्थी करायचा आहे. प्रश्न विचारलाय, कुणाला राग येत नाही, म्हणजे जर कुणी आपला अपमान केला तर आपल्याला राग येणं सहजिकच आहे. म्हणून इथं कसं दिलंय, अपमान केल्यास कुणालाही राग येतो किंवा अपमान केल्यास सगळ्यांनाही राग येतो. हा झाला विधानार्थी पासून प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थी पासून विधानार्थी वाक्य
कसं करतात त्याचे उदाहरण. हाँ तुला आता उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर कसं होणार. उद्गारार्थी वाक्य म्हणजे ज्यात आपण आनंद, दुःख, खेद किंवा राग, आश्चर्य असं व्यक्त करतो त्याला आपण हाँ उद्गारार्थी वाक्य म्हणतो. आता त्याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. किती सुंदर आहे ते, हा विधान सूचक चिन्ह म्हणजे हा उद्गारार्थी वाक्य आहे. आता याचा आपल्याला विधानार्थी करायचा आहे. ते दृश्य फार सुंदर आहे. जर असं विधानार्थी दिलं असेल तर आपण त्याच उद्गारार्थी वाक्यातही रूपांतर करू शकतो. ते दृश्य फार सुंदर आहे. किती सुंदर दृश्य आहे ते. या गोष्टीचे मला फार समाधान वाटले. उद्गारार्थी करायचा आहे आपल्याला, विधानार्थी दिलेला आहे. म्हणजे आपण प्रश्न विचारतो तसंही करू शकतो. किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. संपूर्ण सेंटेन्स तसंच आहे. किती समाधान वाटले मला या गोष्टीचे. या गोष्टीचे मला फारच समाधान वाटले किंवा या गोष्टीचे मला खूपच समाधान वाटले असंही आपण लिहू शकतो. केवढी उंच इमारत ही. विधानार्थी करा. ही इमारत खूप उंच आहे. किंवा असं दिलं असेल ही इमारत खूप उंच आहे तर आपण त्याच उद्गारार्थी करू शकतो. केवढी उंच ही इमारत किंवा इमारत ही दोन्ही प्रकारे लिहू शकतो आपण. किंवा ही इमारत खूपच उंच आहे. डॉक्टर आंबेडकरांनी ग्रंथ, डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथ प्रेम विश्वविख्यात होते. उद्गारार्थी करा. केवढे विश्वविख्यात होते डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथ प्रेम. केवढे विश्वविख्यात होते डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथ प्रेम. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे ग्रंथ प्रेम विश्वविख्यात होते. खूपच विख्यात होते किंवा विश्वविख्यात होते. जसं दिलंय तसंच लिहायचंय. थोडासा बदल करायचा आहे फक्त. आणि शेवटी हा उद्गारार्थी चिन्ह नसेल तर मार्क्स मिळणार नाही. किती छान आहे तुमचे घर. विधानार्थी करा. तुमचे घर अतिशय छान आहे. किती छान आहे तुमचे घर. उद्गारार्थी वाक्य. त्याचा आपल्याला विधानार्थी करायचा आहे. तुमचे घर अतिशय छान आहे. हा झाला विधानार्थी वाक्य. अगर हम लोग एक्सक्लेमेशन मार्क्स नहीं डालेंगे तो थोड़े आधे भी मार्क्स नहीं मिलेंगे. मार्क्स नहीं मिले. जीरो. पूरा पूरा कट होता है. क्वेश्चन प्रश्नार्थी वाक्य असेल तर प्रश्न सूचक चिन्ह तिथं हवाच. आणि आज्ञार्थी असेल तर काहीच नाहीये त्याला. असं एक्सक्लामेटरी असेल तर एक्सक्लामेटरी मार्क्स पाहिजे. आज्ञार्थी, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. उदाहरण दिली आहे. कर तुला काय करायचे ते. विधानार्थी करा. कर तुला काय करायचे ते. म्हणजे तुला काहीही करण्याची मुकलिक आहे किंवा तू काहीही करण्यास स्वतंत्र आहेस. मुकलिक म्हणजे स्वतंत्र. दोन्ही लिहू शकतो आपण. करेक्ट आहे दोन्ही पण. तुला काहीही करण्याची स्वातंत्र्य आहे किंवा तुला काहीही करण्याची मुकलिक आहे. कर तुला काय करायचंय ते. जो भी करना है तुम करो. इसका मतलब है कि तुम्हें पूरी आजादी है कुछ भी करने की. छूट है. तुला काहीही करण्याची मुकलिक आहे. उगाच भलते सलते अर्थ काय काढताय. आज्ञार्थी करा. उगाच भलते सलते अर्थ काढू नका. विना वजह उलट सुलट या गलत अर्थ मत निकालिये. उगाच भलते सलते अर्थ काय काढताय हा प्रश्नार्थक वाक्य आहे. त्याला आपल्याला आज्ञार्थी, आज्ञार्थी कमांड किसी का ऑर्डर कर रहा है. तो हम कैसे करेंगे. उगाच भलते सलते अर्थ काढू नका. स्वतःला सामर्थ्यवान बनाओ. अपने आपको सामर्थ्यवान बनाओ. हा कसल्या प्रकारचा वाक्य आहे. सामर्थ्यवान मतलब. सामर्थ्य मीन्स अपने आपको समर्थ बनाओ. कैपेबल. अच्छा. सक्षम. हे वाक्य किस तरह का वाक्य है. प्रश्नार्थक है, विधानार्थी है, निगेटिव सेंटेंस है. नॉर्मल. कैसा है. विधानार्थी. विधानार्थी करना है अपने को. विधानार्थी करा.
स्वतःला सामर्थ्यवान बनव हा आज्ञार्थी वाक्य है। खुद को सामर्थ्यवान बनाओ, अपने आप को कैपेबल बनाओ। तो अच्छा मैंने कोई क्या ऐसे कहा, ऑर्डर दे कमांड किया, आज्ञा दी कि अपने आप को रहे एकदम स्ट्रांग बनाओ, अपने आप को समर्थ हैं। बनाओ, कैपेबल बनाओ। तो इसका मतलब ये कैपेबल। वाक्य आज्ञार्थी वाक्य है। कैसा वाक्य है? आज्ञार्थ आज्ञार्थी। आज्ञार्थी। हाँ, आज्ञा किया, यहाँ पे कमांड, ऑर्डर किया हाँ है ना। तो उसका विधानार्थी हाँ करना हाँ है, विधानार्थी करा। स्वतःला नॉर्मल। सामर्थ्यवान बनवावे असे मला वाटते। खुद को सामर्थ्यवान बनाए ऐसा मुझे लगता है। हाँ। ठीक है। आपण कशाला चिंता करता, कसला वाक्य आहे हा? आज्ञार्थी, प्रश्नार्थी। प्रश्नार्थी, कुठला आहे? प्रश्नार्थी। प्रश्नार्थी, कारण क्वेश्चन मार्क इथं दिसतोय म्हणून हा हाँ प्रश्नार्थी। आपण कशाला चिंता प्रश्नार्थी। करता, ह्या वाक्याचा आपल्याला विधानार्थी करायचा आहे। आपण चिंता करू नये, आपण नहीं चिंता करू नये। नहीं आता हा वाक्य पांढरा ढग वरवर जात होता, विधानार्थी अविधानार्थी। वाक्य आहे। कसलं वाक्य आहे? हाँ विधानार्थी वाक्य। विधानार्थी। त्याचा आपल्याला काय करायचं आहे? प्रश्नार्थक करायचं आहे। पांढरा ढग वरवर जात नव्हता का? पांढरा ढग, सफेद ढग या बादल ऊपर ऊपर नहीं जा रहा था क्या? म्हणजे तो वर वर जात होता। ओके। हाँ आता होकारार्थी व नकारार्थी। होकारार्थी मीन्स पॉजिटिव सेंटेंस, नकारार्थी नेगेटिव, नॉट, नेवर, इस तरह से है ना, जहां पर ना बोलना है। हाँ, हाँ असा वेळी कोणालाही राग येईल, नकारार्थी करायचा आहे, होकारार्थी वाक्य आहे। असा वेळी कोणालाही आनंद होणार नाही, राग अपोजिट आनंद, और यहाँ पर नाही। असा वेळी कोणालाही राग येईल, मतलब ऐसे समय में किसी को भी गुस्सा आएगा। और आएगा। इसका नकारार्थी क्या हुआ? असा वेळी कोणालाही आनंद होणार नाही, अर्थात ऐसे समय में किसी को भी खुशी नहीं होगी या कोई भी खुश नहीं नहीं होगा, आनंद होणार नाही। होगी। मी फार सुखी आहे, नकारार्थी, मैं बहुत सुखी हूँ। अब इसका क्या होगा? मी दुखी। सुखी नाही, सुखी का दुखी। मी फार सुखी दुखी। आहे, मैं बहुत सुखी हूँ, इसका उल्टा हुआ, मैं दुखी नहीं हूँ, मी दुखी नहीं नाही। बा मीनिंग स्वतः चेंज नहीं होना राजी चाहिए ना। नव्हता। यस, मीनिंग चेंज नहीं होना चाहिए ना। मीनिंग चेंज नहीं होना चाहिए, अर्थ बदलना नहीं चाहिए। इसके लिए जब हाँ नाही लिखा है तो सुखी का अपोजिट दुखी, वैसे दुखी यहाँ पर नहीं। राग है उसका अपोजिट आनंद, लेकिन आगे नाही, बराबर है ना। तो हाँ उसमें हाँ नो, नेवर, ऐसे वर्ड्स आते हैं, लेकिन जो जो भी उसमें क्रिया है उसका उल्टा होना चाहिए, अपोजिट होना चाहिए, हाँ मीनिंग उसका बदलना नहीं है। नहीं बा स्वतः रागीट नहोता। बा स्वतः रागीट नहोता, मतलब बा खुद गुस्से वाले नहीं थे। तो उसका होकारार्थी करना है, होकारार्थी पॉजिटिव सेंटेंस करना है, कन्वर्ट करना है, और ये नेगेटिव सेंटेंस दिया है। बा स्वतः रागीट नहोता, बा स्वतः प्रेमळ होता। रागीट का अपोजिट प्रेमळ, रागीट का हाँ अपोजिट क्या हुआ? प्रेमळ। प्रेमन। नहोता, रागीट नहोता मतलब गुस्से वाला नहीं था, गुस्से वाला नहीं था तो कैसा हाँ था? प्रेमळ स्वभाव था। प्रेम प्यार वाला। भाई पोपटाला भेटले नाही म्हणून पोपट आनंदी नव्हता, होकारार्थी करा। भाई पोपटाला भेटले नाहीत, अब यहाँ पर नाहीत शब्द पे नहीं जाना है, यहाँ पर म्हणून पोपट आनंदी नव्हता, म्हणून पोपट दुखी नव्हता, बराबर है ना। हाँ अपोजिट किसका हाँ लेना है? आनंदी का दुखी, आनंदी का दुखी दुखी। दुखी। भाई पोपटाला भेटले नाहीत, यहाँ तक सेम है, म्हणून पोपट आनंदी नव्हता, म्हणून पोपट दुखी होता। नव्हता हाँ के जगह पे होता, आनंदी का होता अपोजिट दुखी। ठीक होता। है। या ग्रंथांनी मला दूर केले नाही, होकारार्थी करा। या ग्रंथांनी, दूर का अपोजिट जवळ, दूर का अपोजिट जवळ। जवळ। हाँ, नाही दिया है इसके लिए, जवळ दूर केले नाही, जवळ केले, दूर केले नाही मतलब मुझे दूर नहीं किया, इसका मतलब क्या किया? मुझे अपने करीब रखा। सामने। या हाँ ग्रंथानी मला जवळ केले।
फुलांनाही मरायचे नसते, मरायचे अपोजिट जगायचे, नसते की लगे असते. होकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी करायचं आहे. फुलांनाही मरायचे नसते म्हणून फुलांनाही जगायचे असते, असं नकारार्थी वाक्य तयार झालं. ठीक आहे, आता इथं काही उदाहरणं दिलेली आहेत, आपण ते पाहूया. वाक्य, त्या बाळाला आधी सालीत गुंडाळ. आपण काल ते साल लेसन रीड केलं होतं, त्याच्यातलाच आहे हा उदाहरण. त्या बाळाला आधी सालीत गुंडाळ. बरोबर आहे. कसं वाक्य आहे हा? आज्ञार्थी वाक्य. लेखकाने त्या बाईला साल दिली आणि सांगितलं ह्या बाळाला आधी सालीत गुंडाळ. तो कुडकुडत होता थंडीने नदीच्या काठावर. मग हा वाक्य झालं आज्ञार्थी. रूपांतर कसं करायचं आहे? प्रश्नार्थक. प्रश्नार्थक करताना काय करणार? त्या बाळाला आधी साळीत गुंडाळशील का? उस बच्चे को पहिले साल में गुंडाळेगी, मतलब बांधेगी क्या, लपेटेगी क्या साल उस पर. हा झालं प्रश्नार्थक वाक्य. त्या बाळाला आधी साळीत गुंडाळशील का? ओके. नेक्स्ट देखे. हा मला मोठा गौरव वाटला. वाक्य कसं आहे? विधानार्थी. रूपांतर कसं करायचंय? उद्गारार्थी. एक्सक्लामेटरी, एक्सक्लामेशन. बरोबर आहे. अरे वा, केवढा गौरव वाटला मला हा. अरे वा, केवढा मोठा गौरव वाटला मला हा. अरे वा, केवढा गौरव वाटला मला हा. दोनों तरीके से लिख सकते हो. थोड़ा वर्ड्स आगे पीछे हुआ तो भी चलेगा. डायरेक्ट भी अगर लिखा केवड़ा गौरव वाटला मला हा तरी चाले. अरे वा लिखल तो अति उत्तम. ओके. तीसरा वाक्य, मी आता सालीन वाटू लागलो आहे का? हा वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य. वाक्याचा प्रकार कसा आहे? प्रश्नार्थक. त्याला आपल्याला बदलून विधानार्थी वाक्य लिहायचं. कसं लिहायचंय? विधानार्थी वाक्य. मी आता सालीन वाटू लागलो आहे का? म्हणजे मी आता सालीन वाटू लागलो. बरोबर आहे. मी आता सालीन वाटू लागलो आहे. मैं अब सालीन दिखने लगा हूं. बराबर आहे. यहाँ पर उसने प्रश्न पूछा है, इसके लिए प्रश्नार्थक वाक्य. विधानार्थी करते समय का और क्वेश्चन मार्क हटा देना है, फुल स्टॉप आएगा. ठीक है, समझ में आया? चलो आगे. तू माझा शत्रु नाहीस. नकारार्थी शब्द. नकारार्थी हा वाक्य नकारार्थी आहे. त्याला आपल्याला होकारार्थी करायचं आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स मे कन्वर्ट करायचं, चेंज करणार. अब शत्रु का अपोजिट क्या हुआ? मित्र. मित्र. नाहीस का? आहेस. तुम माझा शत्रु नाहीस, तुम मेरे दुश्मन नहीं हो. इसका मतलब क्या हुआ? तुम मेरे मित्र हो, दोस्त हो. बराबर आहे. तू माझा शत्रु नाहीस ह्याचा अर्थ तू माझा मित्र आहेस. मित्र आहे. राम देवळात जातो. विधानार्थी वाक्य. विधानार्थी. सिंपल सेंटेन्स आहे, आज्ञार्थी करणार. अब यहाँ पे थोड़ा सा जो पंक्चुएशन मार्क्स है उसको देखना है. राम तू देवळात जा. आज्ञा कर रहे राम को, तुम मंदिर जाओ. देवळा आज्ञार्थी वाक्य में कन्वर्ट करना है. राम देवळात जातो. राम देवळात जा किंवा राम तू देवळात जा, दोनों तरीके से लिख सकते. राम देवळात जातो आज्ञार्थी करताना राम तू देवळात जा किंवा राम देवळात जा. बराबर आहे. दोनों करेक्ट आहे. ठीक आहे. दोनों. एनी डाउट? नाही. ओके. इसमें